मी तुम्हाला विनंती करते व्यासपीठावर यावं आणि चित्रपटाबद्दल 2 शब्द सांगावे. आक्रंदनचे प्रस्तुतकर्ते आहेत ते म्हणजे वंदे मातरम फिल्म चे सर्वे सर्व विवेकजी पंडित. वंदे मातरम ही मोठी ऑर्गनायझेशन आहे ज्यात सर्व भारतातून जवळजवळ 10 लाख मेंबर्स आहेत. वंदे मातरम या संस्थेतर्फे अनेक समाज उपयोगी कार्य पार पाडली जातात, तसेच अनेक वंचितांना देखील न्याय मिळवून दिला जातो. आणि त्यामुळेच एका अशाच वंचिताला न्याय मिळवून देणारा हा चित्रपट असल्याने त्या चित्रपटाशी जोडले गेलेले आहेत. आणि आता या चित्रपटाला न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मी विवेकजी पंडित यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. माननीय केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय व सक्षमीकरण श्रीयुत रामदासजी आठवले साहेब यांना मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. व त्यांचे सुपुत्र जीत आठवले यांना देखील मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. मेहमूदजी अली यांना मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. शशिकांत दी देशपांडे यांना देखील मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. खाजा गरीब नवाज गदीनशीन अल हज हजरत शाहिद हुसेन चिश्ती बाबा यांना देखील मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. राजकुमारजी संतोषी यांना मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. ACP राज खतीब यांना देखील मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. श्रीयुत काकासाहेब खांबाळकर यांना देखील मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. श्रीयुत अनिलजी गांगोडे यांना देखील मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. माननीय दीपकजी निकाळजे यांना देखील मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. माननीय संजयजी व्यास यांना देखील मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. एकदा आपण जोरदार टाळ्या वाजूयात. आपण सर्व मान्यवर वेळात वेळ काढून या इथे आलात त्याबद्दल आपले अनेक अनेक धन्यवाद. आज साहेबांच्या केंद्रीय मंत्रिपदाला 2 वर्ष झाली त्याबद्दल चित्रपटाचा ट्रेलरचं लॉन्च आणि हा असा सुवर्णयोगच जुळून आलेला आहे. माननीय सतीश कुमार यांना देखील मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. मी विनंती करते तुम्ही 2 शब्द मांडावेत. नमस्कार. हा चित्रपट म्हणजे खरंच एक वादळ आहे आणि हे वादळ संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये घोंगावणार आहे. आपण नेहमी म्हणजे 6 डिसेंबरला आपण शिवाजी पार्कला जमतो, आपण चैत्यभूमीला जातो, परंतु न्यायासाठी त्या लोकांनी जी आपण जे तिथे सगळे जमतोय त्यांनी न्याय मिळवण्यासाठी एखाद्या माणसाला एखाद्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी काय करावं हे हा चित्रपट सांगतो. मला माहिती आहे साहेबांना दुसऱ्या ठिकाणी जायचं, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही तर मी परत थोडस तुम्हाला सांगेन. परंतु तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला नक्कीच हवाय, कारण हा वेगळ्या धर्तीचा चित्रपट आहे. चित्रपट हे मीडियम आहे, हे लोक जे लोक सुधारासाठी वापरलं पाहिजे ते दुर्दैवाने वापरलं जात नाही, त्या विचारांना छेद द्यायचा काम आक्रंदन करणार आहे, एवढं मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी माननीय केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय व सक्षमीकरण श्री रामदासजी आठवले साहेब यांना विनंती करते, त्यांनी दोन शब्द म्हणणारे. आज माझ आनंदी झालेलं आहे मन, आज माझ आनंदी झालेलं आहे मन, कारण वेग पंडित देशपांडे आणि आहे यांचा प्रसिद्ध होणार आहे. क्या बात है, जोरदार टाळ्या. कधीतरी येणार आहे का तो क्षण, कधीतरी येणार आहे का तो क्षण जेव्हा थांबणार आहे समाजाचा क्रंदन. आज या ठिकाणी विवेक पंडितांनी प्रस्तुत केलेलं आणि श्रीकांत देशपांडे यांची कथा आहे, त्यांचं दिग्दर्शन आहे, निर्माते आपले गोविंद आहेर आहेत, बरेचसे कलाकार आहेत. हा चित्रपट मराठीमध्ये अगोदर येतो, नंतर त्याचं हिंदीमध्ये डबिंग होणार आहे. 7 सप्टेंबरला हा चित्रपट मराठीमध्ये रिलीज होणार आहे. एक तर समाजामध्ये जो होणार अन्याय आहे, माणसाला माणूस बनवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान बनवलं आणि माणूस म्हणजे ज्या माणसामध्ये माणुसकी असते त्याला माणूस म्हटलं पाहिजे. ज्या माणसामध्ये सातत्यानं दुसऱ्यावर अन्याय करण्याची जी भावना, ही भावना नष्ट करण्याच्या उद्देशानं समाजामधलं हे सत्य जरी नसलं तरी वेळोवेळेला होणारे अन्याय अत्याचार पाहिले तर आपणालाच आपली मान खाली घालावी लागते. आज समाजामध्ये दलित असतील, लहान मुली असतील किंवा बलात्काराची प्रकरणं मोठ्या प्रमाणात होत आहे, म्हणजे आपला जो माणूस आहे तो माणूस माणूस राहिला की नाही. माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, पण माणूस जर जनावरापेक्षाही वेगळ्या पद्धतीने वागत असेल तर त्या माणसाला काय म्हणायचं. त्यामुळे त्या माणसाच्या मनामध्ये माणुसकी निर्माण करण्यासाठी जो अन्याय आहे तो अन्याय करण्याची जी आपली भावना आहे ती भावना मनातून काढून टाकण्यासाठी हा आक्रंदन हा जो चित्रपट आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना नव्हे हिंदीमध्ये प्रकाशित झाल्यानंतर रिलीज झाल्यानंतर तो देशातल्या तमाम लोकांना हा चित्रपट हवा असा वाटेल, या चित्रपटाला आवड मिळेल अशा पद्धतीनं नक्की मी प्रयत्न करेन. आणि वेद पंडित हे जसे वंदे मातरमचे ते संस्थापक अध्यक्ष आहे, तसे ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आहे, दत्ता सामंत यांची उपभाषी आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढलेली आहे, त्यामुळं त्यांचा आणि माझा संबंध अत्यंत जवळचा आहे. त्यामुळं त्यांच्या या चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण आलेले आहात. आता केक कापून मला वाटतं काय कार्यक्रम काय असणार का प्रमो, प्रमो टेलर लॉन, टेलर लॉनचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आता होणार आहे, होत आहे आणि सगळे मान्यवर या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. आणि टेलर लॉन्चिंगचा जो कार्यक्रम आहे केक कापून होणार आहे आणि नंतर 7 सप्टेंबरला मराठीमध्ये हा चित्रपट प्रकाशित होणार आहे. त्यावेळेला मला वाटतं अमिताभ बच्चन पण येणार आहे का, अमिताभ बच्चन येणार आहेत आणि ठीक आहे आणि इतर कलाकार येतील, पण हा चित्रपटाचा विषय जो आहे हा विषय समाज मनाचा ठाव घेणार, समाज मनाला जाग करणार, समाजाला जोडण्याची भूमिका मांडणारा, समतेची भूमिका मांडणारा आणि अन्याय कधीच होता कामा नये अशा पद्धतीची भूमिका मांडणारा असा एक अत्यंत चांगला विषय असणारा चित्रपट हा रिलीज होत आहे. या चित्रपटाला मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने, त्याचबरोबर नरेंद्र मोदींच्या सरकारमधला सामाजिक न्याय खात्याचा आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री या नात्यानं मला ती शपथ घेऊन 2 वर्ष झालेली आहे आणि 5 जुलै 2016 मी राष्ट्रपती भवनमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि अजून माझं 1 वर्ष राहिलेलं आहे. एका वर्षामध्ये काही काम होणार नाही,
अजून पुढची 5 वर्ष आम्हाला म्हणाली पाहिजे. या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चाललेलेच आहेत. विरोधकांनी किती प्रयत्न करू द्या, पण नरेंद्र मोदीची टीम अत्यंत स्ट्रॉंग आहे. नरेंद्र मोदी कॅप्टन म्हणून अत्यंत चांगली आहे आणि त्या टीम मधला बॅट्समन म्हणून मी त्या ठिकाणी एक्सपर्ट मी त्या ठिकाणी आहे. त्यामुळं माझ्यावर त्या ठिकाणी नरेंद्र मोदी एकटे डबल सेंचुरी मारणार आहे आणि राहिलेल्या सगळ्या रन माझ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याला काय फारशी अडचण येणार नाही. ठीक आहे, पाहूया काय होतं ते. पण सगळे विरोधक सगळे एकवटलेले आहेत आम्हाला विरोध करण्यासाठी. पण त्यांना विरोध करू द्या आणि विरोध जास्तीत जास्त जेवढा होईल तेवढा आमचा फायदा होणार नाही. त्यामुळं लोकांच्या प्रश्नांच्यासाठी मी प्रयत्न करतो आहोत आणि अनेक जे प्रश्न जे काय अजून पेंडिंग आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यासाठी आणि अजूनही जी महागाई आहे ती कमी करण्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करत आहे. तर ठीक आहे, पाहूया काय होतं ते. परंतु आम्हाला लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि देशाच्या विकासासाठी आम्हाला अजूनही पुढची 5 वर्ष पाहिजेत. आणि जर तुम्हाला अकलंदनला अवॉर्ड पाहिजे असेल तर आम्हाला 2019 मध्ये निवडून दिलं पाहिजे. मी अभिनंदनला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. सगळ्या जे कथाकार आहेत, त्यानंतर दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत, प्रस्तुत करणारे आहेत, सगळे कलाकार आहेत, संगीतकार आहेत, गायक आहेत, टेक्निशियन आहेत, या सगळ्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय भारत. मी अशी गोविंद मोतीराम आहे, निर्माते आणि श्रीयुत विवेक पंडित प्रस्तुत करते. याला विनंती करते त्यांनी साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. केक आपण वरती घेऊया केक कटिंग साठी. सर आजच्या आजच्या दिवसामध्ये 2-3 म्हणजे एकतर अकरंदनचं ट्रेलरचं आज उद्घाटन होत आहे. आज साहेबांच्या याला म्हणजे कारकिर्दीत 2रं वर्ष त्यांचं आज कम्प्लीट झालंय मंत्रिपदाचं. आणि त्याचबरोबर आज 2 बर्थडे बॉईज आपल्याकडे आहे. राजकुमार संतोषीजी आपका बर्थडे आहे आज, और हमारा जो डिस्ट्रीब्युटर आहे जिनका बर्थडे आहे आज. हां, बाबा भी आज इधर मौजूद आहे. तो आप सभी ये सामने सर केक प्रस्तुत है. अमोल भाई, अरे फोटो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यासाठी. जोरदार टाळ्या चित्रपटाचं ट्रेलरचं लॉन्च आणि आपला हा सोहळा असा एक सुवर्णयोगच जुळून आलेला आहे. सर 2 शब्द बोलावेच लागतील तुम्हाला. 2 शब्द काय बोलू, फक्त एवढंच की थोडं यांचं साथ आहे सगळ्यांचं. रिलीज होते पिक्चर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच सर, थँक्यू. मी विनंती करते सारा धन्यवाद. दामोदरजी नायडू, अमोलजी कुलकर्णी, परस देशपांडे या सर्वांना मी विनंती करते त्यांनी मंचावर यावं. टेक्निकल टीम आपली ही आहे आणि के सय्यद यांना मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. टेक्निकल टीम अत्यंत महत्त्वाची असते, तुमच्याशिवाय आपण करू शकत नाही. आणि देवदत्त साबळे म्युझिक डायरेक्टर, देवदत्तजी साबळे म्युझिक डायरेक्टर यांना मी विनंती करते तुम्ही व्यासपीठावर यावं. संपूर्ण टेक्निकल टीम, पडद्यामागचे कलाकार असतात जे कधी दिसत नाहीत पण ज्यांच्याशिवाय चित्रपट
एक छोटीशी आर्टिस्ट आहे इथे मी विनय मटकरी पण आहे विनय मटकर विनयजी विनय मटकर जी आहेत इथे मी तुम्हाला देखील विनंती करते तुम्ही व्यासपीठावर यावं एकदा जोरदार टाळ्या आपल्या झाल्या पाहिजेत या पडद्या मागच्या कलाकारांसाठी विनयजी प्लीज विनय मी गोविंदजींना विनंती करते त्यांनी सर्व टेक्निकल टीमचं स्वागत अभिनंदन करावं एकदा विनंती करते तुम्ही मंचावर यावं सर्व टेक्निकल टीम आपले आर्टिस्ट जे इथे आहेत ते सगळे इथे आहेत आणि एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवत आणि टाळ्या खरोखर जोरदार वाजल्या पाहिजे एक ग्रुप फोटो आपण घेऊयात खाजा गरीब नवाज गदी नशीन अल हजरत शाहिद हुसेन चिश्ती बाबा थँक्यू सो मच सर्व टेक्निकल टीमला मी विनंती करते तुम्ही स्थानापन्न व्हावं आणि जे अभिनेते आहेत त्यांनी कृपया इथे थांबावं अजून एक आपण फोटोग्राफ घेणार आहोत शशिकांतजी देशपांडे यांचं संपूर्ण इव्हेंट मॅनेजमेंट स्टेजवर यावं प्लीज हसीन सिद्धे पाहिजेत यांच्याशिवाय इव्हेंट पॉसिबल नाही आपला विवेक पंडित यांची प्रस्तुती आहे कथा आणि दिग्दर्शक आहे शशिकांतजी देशपांडे यांचा निर्माता आहेत गोविंद बोधीराऊत आहे 8 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूयात आणि 2018ला आपला चित्रपट प्रदर्शित होत आहे तुम्ही सर्वांनी मोठा एकदा आपण पुन्हा एकदा ट्रेलर पाहणार आहोत थँक्यू सो मच मी सर्वांना विनंती करते तुम्ही स्थानापन्न व्हावं एक मिनिट फक्त बाळासाहेबांना साठी काहीतरी बोलायचं याद रखना जो रोशनी मिलेगी वो अग्रंदन भी उसका यूज करो जोरदार टाळ्या थँक्यू सो मच थँक्यू सो मच मी सर्वांना विनंती करते की मराठी फिल्म काफी लेट पिकअप लिया है बट मेरा विश्वास है कि ये बहुत बहुत आगे जाएगी पर्टिकुलर फिल्म लाइक सैराट जैसी पिक्चर ने लोगों की आंखें खोल दी है कि हिंदी फिल्म ज़्यादा बिजनेस किया उसने तो मुझे लगता है कि जैसे ये फिल्म ये बड़ी इंपॉर्टेंट फिल्म लगती है आई एम वेरी वेरी हैप्पी राज्य सोनाली बेंद्रे कैंसर से क्या कुछ कहना चाहेंगे बड़ी दुख की बात है ये हैरानी हो रही है बहुत दुख हो रहा है क्योंकि मेरे साथ काम किया था लज्जा में उसने गाना भी गाया था एंड वेरी वेरी नाइस लेडी वेरी ग्रेसफुल पर्सन अच्छे लोगों में है सोनाली बेंद्रे तो वेरी वेरी शॉक्ड और मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ एंड दुआ करता हूँ कि वो जल्द से जल्द ठीक हो जाए और ठीक होकर लौटे यही मैं प्रार्थना कर सकता हूँ मैंने अभी तक नहीं पिक्चर देखी नहीं तो इसलिए मैं कुछ ज़्यादा बोल नहीं पाऊँगा बड़ी खुशी हो रही है कि फिल्म बड़ी कामयाब रही है क्योंकि राजकुमार हिरानी बहुत अच्छे डायरेक्टर हैं और रणबीर कपूर जिनके साथ मैंने पिक्चर की अजब प्रेम की गजब कहानी बहुत अच्छे एक्टर हैं और मैंने सुना है कि दोनों का काम बहुत ही अच्छा है और लोग बहुत पसंद कर रहे हैं तो बहुत जल्दी देखूँगा फिल्म उसके बाद बताऊँगा मैं थैंक यू थैंक यू